संजय शिरसाट चारित्र्यहीन माणूस, सुषमा अंधारेंवरील टीकेवरून चंद्रकांत खैरेंचा हल्ला बोल, तर माझी कोणती क्लिप असेल तर बाहेर काढा, शिरसाटांचा अहवाल। हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण, मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाकडून 5 एप्रिलला होणार निर्णय। मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना हायकोर्टाचा दिलासा, एंटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणी पुन्हा नव्यानं चौकशीची गरज नसल्याचं हायकोर्टाकडून स्पष्ट। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा खोटा फोन, नागपूर कंट्रोल रूमला रात्री 2 वाजता फोन, बॉम्ब शोधक पथकाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या घराभोवती तपास, संशयास्पद वस्तू आढळली नाही। मुंबई पालिकेबाबत कॅगच्या अहवालाबाबत कारवाईच्या विलंबाची शक्यता। मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणी कॅग अहवालाच्या आधारे एसआयटी चौकशी करा, शेलरांची मागणी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन करून खंडणी मागणारा जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा पोलिसांच्या ताब्यात। उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राहुल गांधींचा सावरकरांवर टीका न करण्याचा निर्णय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काँग्रेसकडून सावरकरांवर अश्लाघ्य भाषेत टीका, तेव्हा गप्प का बसले, त्यावेळी काँग्रेसची भूमिका त्यांना पटली होती का? सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांचा ठाकरेंना सवाल। वीर सावरकरांबाबतीत आम्हाला आदर, त्यामुळे भाजपच्या ढोंग्यांनी आम्हाला सावरकर शिकवू नये, आमचं हिंदुत्व शेंडी जाणवायचं नसून विज्ञानवादी हिंदुत्व आहे, राऊतांची भाजपवर टीका। राहुल गांधी यांना हिंदू महासंघानं पाठवलं अंदमानचं तिकीट, सावरकरांवर टीकेपूर्वी राहुल गांधींनी सेल्युलर जेल पाहावं, हिंदू महासंघाच्या आनंदवे यांचा खोचक सल्ला। शिंदे सरकारची यात्रा सावरकर गौरव यात्रा नसून अदानी गौरव यात्रा, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची टीका। यवतमाळमध्ये आपचं कापूस जाळून आणि वीज बिलाची होळी करत आंदोलन, सोयाबीन कापसाला हमीभाव, पीक विम्याचे पैसे तर वीज दर कमी करण्याची मागणी। उद्यापासून 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात, काकड आरती आणि ग्रंथ मिरवणुकीनं उत्सवाला सुरुवात होणार, तर रामनवमीला साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा संस्थांचा निर्णय। अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात महिला सक्षमीकरण आणि स्त्री शक्ती उत्सव, यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 16 कर्तबगार महिलांचा सन्मान। बीडमध्ये 5 लाख शिधापत्रिकाधारक आनंदाचा शिधाच्या प्रतीक्षेत, कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे शिधापत्रिकाधारकांना अद्यापही आनंदाचा शिधा पोहोचला नाही। सिंधुदुर्गमधील तिलारी खोऱ्यात हत्ती आता वस्तीपर्यंत आल्यानं वनविभागाची डोकेदुखी वाढली, हत्तींना रोखण्याच्या मागणीसाठी 1 एप्रिलपासून शेतकरी ग्रामस्थ आंदोलन करणार। मनसेच्या मुंबऱ्यातील मुस्लिम कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा, राज ठाकरेंच्या फोटोला दुग्धाभिषेक करत राज ठाकरेंना समर्थन। अभिनेते चंकी पांडे यांचा बाला बाला गाण्यावर ठेका, सांगलीच्या मिरजमध्ये संजय भोकरे कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूटच्या पारितोषिक वितरण समारंभात केली धमाल। राज्यात दिवसभरात 450 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 316 रुग्ण बरे होऊन घरी परतले, 3 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद। मुंबईत आज 135 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, मुंबईत सध्या 663 कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण। मार्च महिन्यात मुंबईत इन्फ्लुएन्झाची रुग्णसंख्या 76, यात H3N2 21 तर H3N1 55 रुग्णांची नोंद। राज्यात उन्हाचा चटका वाढला, पुढील 3 दिवस तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।